आज 15 नवंबर की सुबह लगभग 6 बजे अकोला के रामनगर में स्थित जीएमडी मार्केट ने दीपक लालवानी द्वारा संचालित दीपक ट्रेडिंग के गोडाउन और दुकान में भीषण आग लग गई, जिसकी सूचना तुरंत दमकल विभाग को दी गई। दमकल विभाग जब तक पहुंचता तब तक आग ने रौद्र रूप धारण कर लिया था। दमकल विभाग के 4 फायर इंजन ने काफी मशक्कत के बाद दमकल कर्मियों के परिश्रम से आग पर काबू पाया। आग लगने के कारणों का भी पता नहीं लग पाया, लेकिन जानकारी के मुताबिक शॉर्ट सर्किट हो सकती है। वजह, दीपक ट्रेनिंग पूरी तरह जलकर राख हो गए। लेकिन जानकारी के मुताबिक शॉर्ट सर्किट हो सकती है वजह, दीपक ट्रेडिंग पूरी तरह जलकर खाक हो गया, जिसमें लाखों रुपए के नुकसान का अनुमान लगाया जा रहा है। सकाळी जीएमडी मार्केट मधून सुनील कोरडे जीचा आणि विजू अग्रवाल यांचा मी फोन आला। जीएमडी मार्केट मध्ये मी आग लागलेली आहे, लगेच मी आमचे फायर टेंडर तिथे पोहोचवले आणि घटनास्थळावर मी पण पोहोचलो आणि माहिती काढली। ते आपला गोपी ट्रेडर म्हणून आपला जे व्यवसाय आहे त्याला मी फायर लागली, लगेच मी आमच्या माणसांनी काम चालू केलं आणि आता आज आग जी आहे कंट्रोलमध्ये आहे। किती फायर टेंडर आले अजूनपर्यंत? मी हे 4th आहे। नुकसान किती आहे सर? नुकसानचं अजूनपर्यंत मी आता आपण आकडा घेतला नाही आणि जे मालक आहे मालकला मी आम्ही ते बोलवलेलं आहे किती नुकसान झालं काय झालं आणि कशामुळे झालं ते। इथे फायर टेंडर किंवा फायर एक्झिक्युटर काही नाही आहे, काय म्हणाल? हा, ते जे लोणकर म्हणून जे आहे अध्यक्ष आपले हे जीएमडी मार्केटचे, त्यांना सतत मी आम्ही संपर्कमध्ये होतो। आता पण मी त्यांच्याशी फोन केला, ते म्हणे मी हरिद्वार मध्ये आहे आणि फायर फायटिंग सिस्टीम लावण्यासाठी त्यांनी काही टेंडर वेंडर बोललेलं आहे। त्यांचे जे केडियाजी म्हणून मी त्यांचे सचिव आहे, त्यांच्याशी पण बोललो आम्ही, तर आम्ही पुढची कारवाई करणार आहे।